नमस्कार, जीसीसी टीबीसी 30 स्पीड या परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण बघत आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, विंडोज 7 मध्ये डॉट 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 हे जनरल शॉर्टकट की कॉम्बिनेशन कर्सरला पुढील शब्दांच्या सुरुवातीस नेण्यासाठी वापरतात, आणि याचं उत्तर आहे कंट्रोल प्लस राईट एरो की. पुढचा प्रश्न आहे, ट्रान्झिस्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स डॉट 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 आहे, व्हॅक्युम ट्यूब्सपेक्षा जलद, साईज कमी, ए आणि बी दोन्ही वरीलपैकी एकही नाही. तर याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे ए आणि बी दोन्ही. कम्प्युटरचे आयपीओ सायकल म्हणजे डॉट डॉट डॉट, आणि कम्प्युटरचं आयपीओ सायकल म्हणजेच इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. पुढचा प्रश्न आहे, डॉट 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 हा मायक्रो कम्प्युटरचा प्रकार आहे, डेस्कटॉप, हँडहेल्ड, लॅपटॉप, वरील सर्व. तर हे तिन्ही मायक्रो कम्प्युटरचे प्रकार आहेत. फाईलचे लोकेशन बदलण्यासाठी डॉट 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 कमांडचा वापर होतो, कॉपी, मूव, डिलीट वरीलपैकी एकही नाही, तर मूव या कमांडचा वापर होतो, म्हणजेच थोडक्यात कट आणि पेस्ट या कमांडचा वापर होतो. स्टेटस बार मायक्रोसॉफ्ट वर्ड ऍप्लिकेशन विंडोच्या डॉट 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 साईडला डिस्प्ले केलेला असतो, लेफ्ट, राईट, टॉप आणि बॉटम. स्टेटस बार हा नेहमी आपल्याला बॉटमला बघायला मिळतो. आपल्याला इन्सर्ट टेबल ऑप्शन डॉट 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 मध्ये मिळतो. इन्सर्ट टेबल, पिक्चर, रिमूव, अपडेट, आणि याचं उत्तर आहे इन्सर्ट टेबल. पुढचा प्रश्न आहे, कंट्रोल प्लस डॉट 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 की चा उपयोग पूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करण्यासाठी होतो. ऑप्शन आहे ए, बी, सी आणि डी. तर कंट्रोल ए ही कमांड वापरली तर पूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट होते. पुढचा प्रश्न आहे, डॉक्युमेंट मध्ये लाईन नंबर डिस्प्ले करण्यासंबंधीचा ऑप्शन डॉट 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 या ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन आहेत बघा, फाईल, प्रिंट प्रिव्यू, फाईल, पेज सेटअप, पेज लेआउट, पेज सेटअप, एडिट, पेस्ट, स्पेशल. तर उत्तर आहे पेज लेआउट, पेज सेटअप. पुढचा प्रश्न आहे, फाईल मेनू मधील डॉट 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 ऑप्शनचा उपयोग करून डॉक्युमेंट स्टोअर व सेंड करू शकता. ऑप्शन आहेत सेव्ह अँड सेंड, सेव्ह ॲज, क्लोज, ओपन, आणि उत्तर आहे सेव्ह अँड सेंड. MS Excel 2010 मध्ये विड्थ ऑफ कॉलम किंवा हाईट ऑफ सेल्स मोजण्यासाठी कोणते युनिट वापरतात, फीट, पॉइंट्स, सीएम, इंच. तर याचं उत्तर आहे पॉइंट्स. MS Excel 2010 मध्ये डाटा सिलेक्ट केल्यावर डॉट 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 पर्याय सॉर्ट डाटा करण्यासाठी योग्य आहे. पेज लेआउट टॅब अँड क्लिक ऑन सॉर्ट, क्लिक ऑन व्ह्यू टॅब सॉर्ट बटन, रिव्ह्यू टॅब सॉर्टिंग डेटा आणि डेटा टॅब सॉर्ट. आणि याचं उत्तर आहे डेटा टॅब आणि सॉर्ट. सेल ऍड्रेस किंवा सेल रेफरन्स हा डॉट डॉटचे कॉम्बिनेशन आहे. कॉलम लेबल अँड रो नंबर, सेरीज डेटा, कॉलम लेबल, रो नंबर. आणि उत्तर आहे कॉलम लेबल अँड रो नंबर, म्हणजेच A1, A2, A3 या पद्धतीनं. पुढचा प्रश्न आहे, झूम स्लाइडर च्या डाव्या बाजूला डॉट 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 हा बार असतो, स्क्रोल बार, टायटल बार, टास्क बार, स्टेटस बार. आता डाव्या बाजूला विचारलेला आहे म्हणजे तो आहे स्टेटस बार. पुढचा प्रश्न आहे, वर्कबुक मध्ये नवीन वर्कशीट ऍड करण्यासाठी डॉट 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 टॅब सेल्स ग्रुप मधील इन्सर्ट ही कमांड वापरतात. ऑप्शन आहेत होम, व्ह्यू, एडिट, टूल्स, आणि उत्तर आहे होम. पुढचा प्रश्न आहे, डॉट 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 मध्ये आपण प्रत्येक स्लाइडला लागणाऱ्या वेळेचे रिहर्सल करू शकतो, सेटअप शो, स्लाइड ट्रान्झिशन, रिहर्स टायमिंग, कस्टम ॲनिमेशन. आणि याचं उत्तर आहे रिहर्स टायमिंग. त्यानंतर आहे डॉट 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 व्ह्यू मध्ये स्लाइड मधील मॅटर ऍडजस्ट किंवा अरेंज करण्यासाठी वापरले जातात. ऑप्शन आहे स्लाइड, स्लाइड शो, आउटलाईन, स्लाइड सॉर्टर. आणि उत्तर आहे आउटलाईन व्ह्यू मध्ये. आपण डॉट 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 मध्ये ट्रान्झिशन अँड ॲनिमेशन इफेक्ट दिलेले पाहू शकता, आउटलाईन, स्लाइड शो, नोट पेज, स्लाइड सॉर्टर. तर उत्तर आहे स्लाइड शो. पुढचा प्रश्न आहे, स्लाइड शो डॉट 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 ऍप्लिकेशनचा वापर करून तयार करता येते. ऑप्शन आहेत फाईल, स्लाइड शो, व्ह्यू, पॉवर पॉईंट. आणि उत्तर आहे पॉवर पॉईंट.
डॉट 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 हे एक सर्च इंजिन आहे वर्ल्ड वाइड वेब HTTP गूगल HTML आणि उत्तर आहे गूगल। ईमेल फॉरवर्ड करणे म्हणजे डॉट 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 ईमेल पाठवणे, डिलीट ईमेल, रिसीव्ड ईमेल, कंपोज ईमेल वरील पैकी एकही नाही। तर याचं उत्तर आहे रिसीव्ड ईमेल, आलेला ईमेल दुसऱ्याला पाठवणे म्हणजे फॉरवर्ड करणे। दोन पेक्षा जास्त कंप्यूटर एकमेकांना जोडून माहिती प्रोग्राम किंवा डाटा डॉट डॉट द्वारे शेअर केला जातो। ऑप्शन दिलेले आहेत वेब ब्राउजर, वेब URL, नेटवर्क, पॉवर पॉइंट आणि याचं उत्तर आहे नेटवर्क। नेटवर्कच्या द्वारे आपण डेटा पाठवू शकतो इकडे तिकडे। पुढचा प्रश्न आहे ईमेल म्हणजे डॉट 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 होय। ऑप्शन आहेत इलेक्ट्रिक मेल, एक्सलंट मेल, इलेक्ट्रॉनिक मेल, इमर्जन्सी मेल आणि उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक मेल। नॉर्मल स्लाइड सॉर्टर, रीडिंग व्ह्यू, स्लाइड शो ही बटन्स स्टेटस बारवर असतात, ट्रू आणि फॉल्स साठी विचारलेलं हे ट्रू आहे। इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये वेबसाईटचा ऍड्रेस मेनू बार मध्ये देतात, ट्रू आणि फॉल्स साठी विचारलेलं आहे तर हे फॉल्स आहे कारण ऍड्रेस आपण ऍड्रेस बार मध्ये देतो। तर अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले आहेत। या संबंधी चा पेपर आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक त्याची दिलेली आहे, त्याचा वापर करून तुम्ही मोबाईल वरती हा पेपर पूर्णपणे सोडून बघू शकता। धन्यवाद।